अटी बरोबर आहे. मी इथलं साखरपेत येत आहे. बस बस नाही साखरपेत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा ठिकाणी जातोय ज्याला आपल्या कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. आज सर्वांच्या परिचयाचं असणारं लांजा तालुक्यातील माचाळ या गावी आपण चाललो आहे. एक हिल स्टेशन आहे आणि आता भरपूर प्रचलित झालं आहे. गेल्या वर्षीच त्याला आपल्या महाराष्ट्रातून पर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे. तर आपण त्या ठिकाणी जातोय. ही सेकंड टर्म आहे माझी जाण्याची त्या ठिकाणी. एक मित्र आहे माझा राजापूर तालुक्यातला, त्याला जायचं होतं. तर म्हटलेलं आज संडे आहे आणि आता गणपती संपल्याच्या नंतर हे सगळे साखरमाने आले होते, सगळे नातेवाईक आले होते, तर ते सर्व मुंबईला परतलेत. घरी राहण्याचा मूड होत नाही, एकदम शांत शांत असतं. त्याच्यामुळं ठरवलं की आज रविवार आहे तर कुठेतरी बाहेर जावं आणि एन्जॉय करावं थोडंसं. असं यासाठी आम्ही आता निघतो आहे. आता मी देवरुख साखरपा रोडवरती आहे. अजून बराच प्रवास आहे कारण भरपूर गाडी चालवायची आहे पुढे. तर भेटू थोड्याच वेळात लगेच. मित्रांनो, साखरप्यात पोचलोय. आता साखरपा तिट्यावरून आपल्याला राईट साईडला जायचंय, म्हणजे रत्नागिरी रोडला जायचंय. रोड खराब आहे. अवले अवले. रोड खराब आहे. आता काम चालू आहे पूर्ण, आता रंगायला होतं आणि सकाळी पाऊस पडून गेला. आज पावसाची लक्षणं जरा कमी आहेत. पाऊस आता कमी होत निघालाय, ऊन पडतंय. आज रस्त्याला बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे कारण जे मुंबईकर आहेत, चाकरमानी आहेत, ते सगळे परतीच्या प्रवासाला लागलेत. म्हणजे कालपासून तरी भरपूर गाड्या वगैरे सुटत आहेत सगळ्या. आता बघा, रस्त्याला बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे, सकाळपासूनच सुरू आहे. आज संडे आहे तर उद्या सोमवारी कामावर जाण्यासाठी गडबडी असणार सगळ्यांच्या. आपल्याला लेफ्ट साईडला जायचंय. आता आपण दाबोळेत आहेत लांजा रोडला. आता आपल्याला दाबोळेमधून आतमध्ये आल्याच्या नंतर, ब्रिज पार केल्याच्या नंतर हा एक फाटा लागतो. तर लेफ्ट साईडला जायचंय भांबेड रोडला. सालपे गावामधून जो रस्ता येतो माचाळकडे, त्या रस्त्यावरती आहेत. मला व्ह्यू दाखवतो, कसला जबरदस्त व्ह्यू आहे. मुद्दामून थांबलो या लोकेशनला. वरती आल्याच्या नंतर, एक मेन चढाव चढल्याच्या नंतर हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो पूर्ण सह्याद्रीचा. माझ्यासोबत मित्रसुद्धा आहे एक, जो माझा राजापूरचा मित्र आहे, फोटोग्राफर जय कारेकर.
त्याचं नाव आहे. हा याचं सुद्धा इपिक वन म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे. त्याचा मिलियनमध्ये आता व्ह्यू जातील रील्स वगैरे त्याच्या पण बघा. मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मधला. आम्ही आज खास करून याच गोष्टीसाठी आलो आहे इकडे की काहीतरी शूट करण्यासाठी आलो आहे. खास मी येऊन गेलो होतो आधी, एक दोन महिन्याआधी मी येऊन गेलो होतो पण जय कधी आला नव्हता. तर अचानक प्लॅनिंग ठरलं की आपण जाऊया म्हणून आणि आम्ही शूट करण्यासाठी आलो आहे. जे काही चांगलं चांगलं शूट आम्ही करेल ते तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल याच्या इंस्टाग्राम पेजला. इपिक वन म्हणून त्याचं इंस्टाग्राम पेज आहे. आपल्या रत्नागिरीतली जी जी टुरिझम वगैरे जी प्लेसेस आहेत, टुरिस्ट प्लेस आहेत, तर त्याच्याबद्दलची अशी सर्व रील्स टॉप क्वालिटीच्या तर याच्या पेजला बघायला मिळतात. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनला टाकतो आहे. तिकडं जायचं आहे आपल्याला त्या डोंगरावर. हा हा, फॉग वरती जमा झालेला आहे ना तिकडे म्हणजे काय काय तू काय इथं जर आहे जायट दरडी बघ असल्या कोसळल्यात. मित्रांनो भरपूर चढाव आहे येताना, अगदी नाही बघा फर्स्ट सेकंड वरती द्यावं लागेल प्रत्येकाला. आम्ही डबल सीट आहेत. आता एक मेन बॅच आहे, त्या बॅचला पहिल्यांदा भरपूर अडचण होती की जिथं चालतच जायला लागायचं असा विषय होता. तर आता हा रस्ता झाल्यामुळे एवढं सोपं झालं आहे वरती जाणं, अगदी जाग्यापर्यंत गाडी जाते. पण पहिल्यांदा यापूर्वी भरपूर असा लय क्रिटिकल होतं आहे वरती जाणं. मित्रांनो हा बघा, आता हा आपला समोरचा जो रस्ता आहे हा एक मेन टास्क आहे थोडासा. म्हणजे कसा, हा एवढाच पॅच असा खराब आहे की ज्याच्यामध्ये चढताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल पूर्ण चढताना की गाडी चढवताना वगैरे. असं पहिल्यांदा हा रस्ता एकदम असा एका वाटेसारखा होता पण आता हा पूर्ण डांबरीकरण झाला आहे. हा एक पॅच फक्त राहिला आहे. बघूया, जातो आहे आता वरती. पाऊस पण येतोय. डेंजर आहे जरा एवढंच, बाकी काय नाही. मित्रांनो जागोजागी आपण आता इथून जेव्हा वरती येतोय माताळ गावाकडे जो रस्ता जातोय, जागोजागी असे एक एक नजारे आहेत ना, खतरनाक नजारे आहेत जे आपल्याला माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकताय. प्रॉपर खतरनाक आहेत एकदम. असं वाटतं की इथं थांबावं जरा आणि आम्ही ज्या कामासाठी आलो, मी शूटसाठीच खास आलो आहे, बघूया म्हटलं काय काय आपल्या भेटते. पण खतरनाक नजारे आहेत. या माचाळला आपल्या कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. कारण का, कारण इथे सुद्धा जी हवा आहे ती थंड आहे एकदम. म्हणजे जरी खाली आपल्याला जरी गरम लागत असेल, आता ऊन आहे खाली, तरी पण आपल्याला इथे हवा जी आहे ना ती थंड लागते असे. म्हणून या माचाळ या गावाला आपल्या कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. आणि गेल्याच वर्षी या माचाळ गावाला MTDC करून जे टुरिझमचा दर्जा दिला गेला आहे. एक सुंदर आहे, अजून व्ह्यूज आपल्याला भरपूर बघायला मिळणार आहेत पुढे. कुठं? इकडं खाली. काय म्हणताय? काय म्हणताय? बकऱ्याचं पोट भरतं. किती आहेत बकऱ्या या तुमच्या? एवढेच किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आहेत. 14 बकऱ्या आहेत. तुम्ही इथलेच?
माचाळचे वरती किती घर आहेत साधारण? 100 घर आहेत. 100 हे पूर्ण अखंड गाव? अखंड गाव. ओके. इकडच्या लोकांना रोजगार म्हणजे काय? रोजगार कुठला? मित्रांनो, आता आम्ही जात होतो तर इथे एक बाबा आहेत की जे इथं बकऱ्या चरवत आहेत. जे त्यांचा मूळ व्यवसाय आहेत म्हणजे हे इथले स्थायिक माणूस आहेत जे इथे प्रॉपर राहतात या माचाळ गावामध्ये. आज या एवढ्या बकऱ्या आहेत बघा त्यांच्या. या गावामध्ये राहून त्यांनी आपल्याला थोडी माहिती दिली की नेमकं इकडची लोकांचं जीवन कसं आहे, इथल्या लोकांचा रोजगार काय आहे, इथली परिस्थिती काय आहे हे यांनी माहिती दिली. आणि हे स्वतः एक या गावामधले पहिले कसे एक वैद्य असायचे. आधीच्या काळामध्ये गावागावात डॉक्टर नसायचे, पण त्या टायमिंगला कोणतरी गावामध्ये एखादा वैद्य असायचे, गावठी उपचार वगैरे करणारे असायचे. यांनी सुद्धा आम्हाला एक चांगली माहिती सांगितली त्यांच्या इथली सर्व. आणि इथे जर आलात तर त्यांना भेट नक्की द्या जर माचाळला कधी आलात. तर जर का तुम्हाला कधी कसली गरज भासली तर यांना भेट द्या. तर ना कसलं जाते बरती बरे आहे ना. आईला स्पीड नाही आलं म्हणजे पाऊस येणार आहे आता. दुखच दुख. आपल्याला वाटलं तरी दुःख नाही भेटणार. हा ऊन भेटल नाही. इथलं वातावरण वेगळं आहे, वेगळं आहे. मित्रांनो, आता आम्ही वाटेवरतीच आहेत आणि जाता जाता हा एक खूप सुंदर असं वातावरण अचानक निर्माण झालं. म्हणजे इथे आहे ना मिनटा मिनटाला वातावरण बदलतंय. आता बघा हा जो सीन आहे ना, हा आता बघून तुम्ही सांगा आता किती वाजले असतील सकाळचे. तर आता वाजलेत 11:30 म्हणजे आता दुपार व्हायला आले आणि 11:30 वाजलेत. आणि हे वातावरण आहे बघा, अगदी नाही म्हणतात पहाटे तुम्ही 6 किंवा 6 नंतर 6 ते 7 दरम्यान आपल्या इकडे जे वातावरण असतं तर ते इथं दुपारी आता भर उन्हाच्या टायमिंगमध्ये खाली तर ऊन आहे पण वरती आलं तर एकदम असा धुक्याचं वातावरण आणि एकदम गार हवा सुरू आहे. इतकं जबरदस्त वातावरण आहे, मिनटा मिनटाला इथं वातावरण बदलतं आहे. ऊन पण येतं आहे, धुकं पण येतं आहे, पाऊस पण येतो आहे, सगळं असा. म्हणून याला आपल्या कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून म्हणतात. वरती आल्याच्या नंतर आता जो तुम्ही गाव बघितलात त्या गावातून पुढे आल्याच्या नंतर हा जो रोड लागतो तो सरळ एका त्या कड्या आहे जिथे माचाळचा जो कडा म्हणतात फेमस, तर तिथं जातोय. तर तिथं आपण आता जाणार आहेत. निंबल बघ ना. हा ही पांढरी पांढरी बारीक बारीक फुलं आहेत जी बघायला भेटतात बघा इथे. हा इथला पुरा अर्ध्या अर्ध्या माळ्यावरती हे थोडी थोडी असे पॅच आहेत की जिथे ही बघायला भेटतात. एकदम खतरनाक वाटतं. रील शूट सुरू आहे, आपल्या एक चांगली रीलसुद्धा बघायला भेटणार आहे खतरनाक. मित्रांनो, आता आम्ही जरा गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून थोडं पुढे चालत जातो आहे. त्या लोकेशनपर्यंत जातो आहे रोड, पण तो आम्ही जरा चालत जायचं म्हटलं, चालत जाऊया. मी अजून आपल्याला भरपूर काय काय बघता येईल. आता ऊन पडलं आहे बघा, मग अशी एकदम कसलं वातावरण होतं, आता लगेच ऊन पडलं आहे. पाऊस येतोय जरा जरा मध्येच. आणि खरं आम्हाला पाहिजे होतं, आम्हाला वाटलं होतं की ऊन असेल इथं, पण नाही, इथं वातावरण लय वेगळं आहे.
ढगाळ वातावरण आहे कारण सगळे ढग येऊन इथंच थांबतात. पावसाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, आम्ही आता वरती आलोय आणि एकदम जोरात पावसाला सुरुवात झाली आहे. काय जय, आपल्याला काय वाटलं होतं? आम्हाला काय वाटलं होतं माहितीये का, आम्ही कालपासून आमचं प्लॅनिंग सुरू होतं. आम्हाला वाटलं की इकडं ऊन असेल पडतं कारण आपलं इकडं ऊन आहे. इकडे बघा, आल्याच्या नंतर नुसता धोतो पाऊस. आम्हाला हीच गोष्ट पाहिजे. एकटी व्यक्ती चिडकी गुलगत होता माझ्या वाटत गुलगत. मित्रांनो, आता बघा पूर्ण क्लिअर झाले. आता पाऊस थांबला. तसं आम्हाला पण वाटलं होतं की ऊन असेल पण नाही, पाऊस आहे. आणि आमचं येऊन इथं फायदा झाला आहे मेन म्हणजे. जर पाऊस नसताना तर काय व्ह्यू नसते भेटते. बघा कसला खतरनाक जबरदस्त व्ह्यू आहे. हा एक जो स्पॉट आहे ना, आता आपण ज्या स्पॉटला उभे आहेत, हा एक कडा आहे जिथून आहे बघा, हे पाणी जात आहे खाली. हे असं पाणी इथं खाली जात आहे आणि ते वारा इतका असतो की तो रिव्हर्स होत आहे वरती पाणी परत. इतका वारा आहे, एवढा हाईटला आहे. एकदम सुंदर नजारा आहे. जर आलात कधी तर इथे डायरेक्ट याल तुम्ही. कड्याचा हा एक पॉईंट आहे इथला. इथं बरेच जण येतात. सगळं म्हणजे कंटिन्यू चालू असतं. आता मेन बऱ्याच लोकांना माहिती पडायला लागलं आहे की इथे पर्यटन स्थळ आहे म्हणून. अजून एक स्पॉट आहे तिकडे पण आपल्याला जायचं आहे. बघूया, वेळ भेटलं तर जाणार आहेत आपण. मित्रांनो, आता आम्ही एका नवीन स्पॉट वरती जातोय. एकदम गारगार पाणी आहे, खतरनाक. पुढे गाडी जात नाही त्याच्यामुळे आता आम्ही चालत निघालोय. बघूया, 5-10 मिनिटाची वाट आहे असं आम्हाला आधी समजलं होतं. बघूया. जंगलातून जातोय आम्ही चालत चालत. वाट नाही माहितीये पण वाट मळलेली दिसते. शोधत शोधत चाललोय. बघूया, ही गुहा आहे, मुचकुंद ऋषींची गुहा. ती बघायला जा. त्या लोकेशनला बघूया. हा ओके, हेच आहे का? कसली झाडी बघा इथे, खतरनाक. मुचकुंदी नदी जी आपल्या लांजामधून
अगदी राजा लांजा राजापूर करत पूर्ण घर गावखडी या भागामध्ये जाते, तर त्या नदीचा उगम हा इथे होतो या ठिकाणी। हे बघा, हा तो झरा आहे मुचकुंदी नदीचा उगम। अजून एक इथे गुहा पण आहे, पण ती आम्हाला इथे सापडत नाही, बघूया इथे भेटते कधी, जर भेटली तर नक्की दाखवतो। मुचकुंद ऋषींची ती गुहा होती तिथे, तिथे त्यांचं वास्तव्य होतं श्रीकृष्णाच्या काळात, म्हणजे द्वापर युगामध्ये, तेव्हा त्या तो इतिहास आहे त्यावेळेचा। अरे ना फ्रेश ही वाट जाते वरती, बघूया इथं आहे काय ते, भेटेल ना वाघ बी भाई, काय भयानक आहे हे बघ, अगदी पुरा जंगल आहे भयानक। मित्रांनो आता आम्ही बराच टाइम फिरलो इथे, पुढे पुढे गेलो, पण काय आलं पुढे जाऊन आहे ना वाट ती सुरूच आहे, ती गुहा कुठं आहे ती आम्हाला माहितीच नाही। मेन म्हणजे काय माहिती आहे, पुढं जंगल आहे पूर्ण गंडक, आणि आम्ही दोघेच आहोत जिथलं आम्हाला या जंगलाची माहिती नाही आहे। तर मग आम्ही असं ठरवलं की पुढे जाण्यात रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे, कारण आपल्याबरोबर कोण इथला स्थायिक लोक पण नाही माहिती द्यायला की कसं कुठं आहे गुहा वगैरे, कारण या जंगलात जळूचं प्रमाण तर आहेच, जळूचा धोका, प्लस इथं जंगली श्वापदं पण जास्त असणार आहेत, प्राणी डुक्कर रानडुक्कर किंवा वाघ वगैरे असले प्राणी असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही परततोय मागं। गुहा काय आम्हाला ती दिसली नाही, पण मुचकुंदी नदीचा उगम हा आम्हाला आज बघायला भेटला। मित्रांनो आता आम्ही बघा, आम्ही तुम्हाला सांगतोय की कुठं थांबू नका किंवा ते जळू वगैरे लागतील, आम्ही आता कुठं थांबलो पण नाही, नुसतं चालतोय किंवा एका जागीसुद्धा जास्त वेळ थांबलो नाही, एक दोन सेकंद तरीसुद्धा आमच्या चप्पलवरती तीन चार जळू आम्हाला भेटले, म्हणजे चप्पलला चिकटत आहेत ते, हो की नाही, चेक करतोय कुठं आलेत काय लागलेत काय ते जळू, आत नाही जाणार, आत नाही जाणार, चेक करायला हवे सगळे। आम्ही थांबलो पण नाही, उभे पण नाही राहिलो कुठं जास्त, जास्त वेळ नाही राहिलो, तरी पण चप्पलला चिकटून ते येतात, चप्पलला पहिले चिकटतात, तुमचे शूज असतील तर त्याला चिकटतात, आणि ते दिसतात असे बारीक एकदम गांडूळ कसे असतात बारीक एकदम एवढे एवढे तेवढे असतात ते, पण नंतर एवढे मोठे होतात आपलं रक्त पिऊन, ही एक काळजी लय घ्यावी लागणार आहे। तरी पण अजूनही मला मी दोन तीन काढले माझ्या चप्पलवरती, मला दिसले, दिसले नसते तर मग संध्याकाळपर्यंत एवढे फुगले असते मस्त। हा शूज कंपल्सरी घालायचे, मी सॅन्डल घालून आलो होतो तेव्हा मला दिसले लगेच चिकटात, लगेच माचाळमध्ये जळू आहेत त्याची काळजी घ्या। चला आता आम्हाला निघायचं आहे, आम्ही आता इथून डायरेक्ट खाली जाणार सालपेमध्ये, त्याची सुद्धा गाडी आहे, आणि तिथून आम्ही घरी जाणार। जंगलातच इकडे नाही ते काय रे खाली मायनिंग काय असे काय वाटतं तुम्हाला?
ड्रेन कुठे केले ते कॅनल कॅनल. मित्रांनो आताच आम्ही शिपोशी मध्ये पोहोचलो. आम्ही आता खाली आलो जस्ट त्या गाडीवर. हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे जे महत्त्वाचं म्हणजे जे जे सूचना दिल्या आहेत आता आमच्या ते जळू वगैरे होते तर ते सुद्धा काळजीपूर्वक प्रत्येकाने जेव्हा याल तेव्हा काळजीपूर्वक वागा तिथे पण. आणि सगळी काळजी घ्या स्वतःची सुद्धा. कड्यावरती वगैरे जातानासुद्धा काळजीपूर्वक जा स्वतःच्या जबाबदारीने. एवढं सांगेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कसा वाटला तो आम्हाला कळवा. तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. जय तुला कसं वाटलं आजचं विचारतो. बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडल्यावर जरा बरं वाटलं. इतके दिवस आता काही शूट नसल्यामुळे आपण घरीच होतो. चांगला दिवस गेला आपला. नक्कीच तुम्ही पण या आणि तुम्ही सुद्धा अनुभवा. कारण आपल्या कोकणामध्ये अशी सुद्धा ठिकाणं आहेत जिथं लोक बाहेर बाहेर जातात महाबळेश्वरला. पण आपल्याकडे सुद्धा एक मिनी महाबळेश्वर आहे माचाळ लांजा तालुक्यातलं. तर नक्की भेट द्या. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.